ખાલી ઉતરતા અમે ખાલી હા સેમ રસ્તા બગા ઇતે ભીમશિલા અને હા જો રસ્તા તો જતે વીઆઈપી દર્શન સાથે તમે પાસ પણ લઈ શકતા કિતે સુંદર હે કિતે વર્તી ગેલે દિસતેત વર્તી બગા डे 11 अकरावा दिवस आहे आपला हा आणि सका सकाळचे भारी दर्शन म्हणजे मंदिराचं जे दर्शन झालं पूर्ण पाचचं जे बॅकग्राऊंड होतं पूर्ण क्लिअर झालंय दाखवणार तुम्हाला थोडा दाखवतो तुम्हाला जरा बोलून द्या मी आता चाललोय भैरवनाथ मंदिराकडे मी तुम्हाला काल बोललो होतो भैरवनाथ मंदिर ते बघा इथे वरती तर मी 1 किलोमीटरचा ट्रॅक आहे तर तो चढत चढत जायचा आहे आणि तोपर्यंत मी थोडेसे शॉर्ट्स घेतले आहेत जे तुम्हाला 5-6 बॅकग्राऊंड क्लिअर झालं बोललो ना ते तुम्ही एन्जॉय करा तुम्ही ट्रॅकमध्ये तुम्हाला भेटतो तोपर्यंत सकाळ सकाळ दर्शन घ्या फुल फुल क्लिअर झालं आहे 5-6 5-6 व्ह्यू भैरवनाथ मंदिराचा जो रस्ता आहे तो मेन मंदिराच्या राईट साईडनेच जातो आणि मग पुढे एक ब्रिज आला ब्रिजवरून जायचं आहे मध्ये खूप असं स्टीफ आहे तर आम्ही जर स्टार्ट केलं ना तोपर्यंत अवस्था बघते दम लागला खालून फक्त 10 ते 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे आणि आम्ही जस्ट वरती आलो आहे ते इथे बाहेर चप्पल वगैरे काढले आणि आतमध्ये आलो आहे तर आम्ही दर्शन घेतो तोपर्यंत तुम्ही थोडे इकडचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा मग आपण दर्शन झाल्यावरती भेटू आता इकडचं दर्शन झालंय आता आम्ही चाललोय खाली आता ते जे तुम्हाला काल सांगितलेलं आहे की शंकराचार्यजींची जी समाधी आहे तिथे आम्ही जातोय तुम्हाला वर्तून इथं दाखवतो ती समाधी हे जे राऊंड 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 दिसतात पुढे एकदम मंदिराच्या बॅक साईडला ते सो ते समाधी आता तिथे जाऊया तिकडची जी त्यांची जी मूर्ती जी आहे ती एक नंबर आहे एक नंबर आम्ही खालीच चाललो होतो पण आम्हाला बाजूला ना हा मस्त असा माउंटन दिसलाय बघा आणि इथे खूप सारे लोक थांबले पण आहेत तर दिसतं इथे मंदिर आहे तर विचार केला आम्ही जरा इथे बसवा मस्त शांतता आणि वरतून ना पूर्ण असा फुल भारी व्ह्यू दिसतो आणि लाईन तर एवढी मोठी लागली आहे की असं तुम्हाला दाखवून पण कळणार नाही कालच्यापेक्षा खूप जास्त अशी लाईन आहे आज पण व्ह्यू बघा व्ह्यू आणि ते लोक बघा किती वरती गेले आहेत दिसतात ते बघा आम्ही विचार केला तेवढ्या वरती जायचा बट थोडा रिस्क आहे म्हणून बोललो जास्त पण नको मी त्या इथेच बरं आहे आणि पूर्ण ग्लेशियर दिसतं ग्लेशियर बघा फोटो सेशन चालू आहे तिथे आता वरती आलोच आहे तर तुम्हाला इथून वरतून लाईन दाखवतो बघा जर तुम्हाला कळली तर खूप मोठी लाईन आहे इथे मंदिर आहे आणि लाईन बघा इथून अशी 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 होऊन पूर्ण हा सर्कल जिथे काल आम्ही उभो होतो ठीक आहे आमच्या सर्कलपासून परत लाईन बघा इथपर्यंत आली
बरं झालं आम्ही कालच दर्शन घेतलं, आज हालत झाली असते अजून. अकरा झाले आहेत आणि फायनली आम्ही एक तास इथे मस्त फोटोशूट केला, रील वगैरे. पहिल्यांदा आम्ही असे रील बील शूट केलं होतं ना, तर मी ते कधी करत नाही असे रील वगैरे, बट थोडं आता इंस्टाग्रामवरती पण आपल्याला ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे म्हणून मी केले आहेत. खाली उतरतोय आम्ही, खाली हे बघा हॉटेल बरोबर. तुम्हाला इथे टेंट्स पण असतात हॉटेलचे, हॉटेल तुम्हाला थंडी वगैरे सहन होत नसेल ना तर मी सांगेल की हॉटेलच बघा यार, टेंट असतात ठीक आहे, प्रत्येकावरती येऊन चेक करा बघा तुम्हाला जमत असेल तर. गर्दी बघा, आपलं जायचं इथे. पण परत आलोय भीमशिला जवळ, काल रात्री दाखवलं ते ना भीमशिला तिच. आणि इथून हा सेम रस्ता आहे बघा, इथे भीमशिला आणि हा जो रस्ता आहे तो जातो समाधी जवळ. किती सुंदर आहे, थोडे आपण सिनेमॅटिक्स एन्जॉय करवायचे. आम्ही इथे एटीएम जवळ गेलो, जिथे बेस कॅम्प आहे ना तिथेच एटीएम आहे, बट तो बंद होता. तुम्ही येत असाल तर बेटर आहे एक्स्ट्रा कॅश घेऊनच या, तिथे वरती जिथे सगळीकडे चालत नाही आणि हॉटेलमध्ये तर फक्त कॅश. सो जर तुम्हाला जर का घ्यायचं असेल ना, तर मी आता जे कंपॅरिझन बघितलं प्राईजमध्ये, खाली जी 250 गोष्ट आहे ती वरती येईपर्यंत 300, 350, 400, 500 अशी होते. सो बेटर आहे तुम्ही ते खालीच घ्या. आम्ही जे मंदिराचं जे छोटंसं जे आकृती असते मंदिराची, ती आम्ही खाली विचारली होती, तर तो 250 बोलला, म्हणजे बेस कॅम्पची जिथे एटीएम आहे तिथे, आणि वरती येईपर्यंत ते 500 रुपये झालं. सो हा माझा सल्ला आहे की तुम्ही पैसे वाचवायचे आहेत तर खालीच घ्या. जे आपलं नेहमीच्या कालपासून ज्या हॉटेलमध्ये खात होतं तिकडे एवढी गर्दी आहे, तिकडे चाऊमिन भेटत नाही आहे. सो इथे एक जो स्टार्टिंगलाच हॉटेल आहे तिथे चाऊमिन भेटतं आहे. सो आम्ही चहा पण तिथेच पितो, तुळशीवाली चहा आहे आणि चाऊमिन पण इथेच खातो आम्ही. चाऊमिन खाव्या मग रूमवरती जायचं आणि आरामच करायचा. आज तर काय संध्याकाळचं दर्शन ते तर आहेच, तोंडाला ना असं लागत नाही की काय मसाला आहे वगैरे, इकडे सगळं असं फिका फिका आहे. तर मग परत आम्हाला मॅगी ऑर्डर करावीच लागली चाऊमिन नंतर. रूमवरती जायचा प्लॅन कॅन्सल, आजचा लास्टचा दिवस आहे. सो विचार करतो दर्शन घेऊनच जाव्या, लाईन तर एवढी लागली आहे म्हणजे 2 तास तर लागतील. आणि मी तर टाइमलॅपसाठी लावलं आहे बघा गोप्रो, ते मस्त ढग घालत आहे. सो दर्शन करूनच जाऊया. इथे व्ही आय पी दर्शनसाठी तुम्ही पास पण घेऊ शकतात, माझ्या पाठी बघतात इथे 1100 रुपयाचा पास आहे डायरेक्ट व्ही आय पी दर्शन. 2 वाजून गेलेत आणि 3 वाजता मंदिर बंद होतं. सो एक तसं आमची काय लाईन तर येणार नाही, तर ते थांबावं लागणार 5 वाजेपर्यंत जेव्हा मंदिर ओपन होतं. तो जर कोणाला घाई असेल, ज्यांचं हेलिकॉप्टरचं बुकिंग असेल, तर ते लोक व्ही आय पी दर्शनासाठी अप्लाय करतात, तर ते व्ही आय पी दर्शनाचे 1100 रुपये आहेत. त्यांना 12:30 पासून लाईनमध्ये तर उभं होतो, पण नंतर पाऊस यायला लागला आणि लाईन येईपर्यंत ना 3 तर वाजून गेले असते, आमचे काय नंबर आलाच नसता. कारण 3 ते 5 मंदिर हे बंद असतं, 5 वाजता परत ओपन होतं, तर आम्हाला परत थांबावंच लागलं असतं. आणि पाऊस काल पण तर मी भिजलो होतो, काल पण तसं दर्शन घेतलं होतं आणि आज परत मला भिजतं नव्हतं कारण थर्मल वगैरे घातलं होतं. परत ते भिजलं तर रात्री झोपायचे वांदे, कारण थर्मल घालणं झोपावं लागतं इथे.
सो मग मी रिटर्न आलो, बॅक पेन पण होत होतं, उद्या खाली पण उतरायचं आहे, तर त्यामुळे बोललो ठीक आहे आपले बोली बाबा समजूनच घेतील. ते मी बोलत होतो त्या दोघी उभे आहे, बट समोर नेताना दिसत आहेत की दोघी पण येत आहेत म्हणून. सच्ची मे कुछ भी ए चल सच्ची मे दर्शन लिया कैसे कैसे रात्रीचं दर्शन द्यायला. आजची आरती तर खूप भारी होती. पहिलं दर्शन घ्या, मग आरतीचं पण शॉट बघा. आरतीचा जो व्हिडिओ आहे तो एन्जॉय करा, मग थोडा तुम्हाला भेटतो. 9 degrees आहे, 9 degrees, खूप थंडी आहे, भेटतो थोडा. तोपर्यंत आरती एन्जॉय करा. फुल भारी ना, फुल बँड वगैरे होता, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल जे दोन्हीमध्ये व्हिडिओ निघाले ते तुम्हाला दाखवले मी. आणि आता पेट पूजा आहे, एवढी थंड आहे ना, आता गरम गरम ते फक्त मॅगी आणि मोमोजच भेटणार आहे, बाकी तर कशाने असं ते गरमाट महसूस नाही होणार आहे. आणि हॉटेलचं सगळे जाम आहे, तर मोमोज कसं बाहेर उभारून खाता येतं, तर आम्ही पहिले मोमोज खाणार आहे आणि मग मॅगी बघू. असं छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये मॅगी तर भेटूनच जाते. तुला खावे 9 degrees दाखवते, पण मला वाटत नाही 9 degrees अजून कमी असेल, आणि रात्री तरी ते 2-3 पर्यंत जाते. हॉटेलमध्ये गर्दी बघा, जे आमचं नेहमीचं हॉटेल आहे ते.
तो भैया पण बोलतो काय इधर ही घूम रहे क्या, एवढी गर्दी आहे की म्हणजे ऑर्डर देऊन पण भेटत नाही, तर जरा ओळखीवरती आम्ही दोन तीन दिवस झालं इथेच खातो ना. तर भैया सांगितलं एक साईड मे खडे रो, मी देतो फ्राईड राईस मागवला आणि मग खातो. आता गरमागरम आहे, ऑन स्पेशल डिमांड आहे एकदम आम्हाला मोमोज. कोणासाठी बनवतो? आमच्यासाठी बनवतो खास, सगळीकडे बसले आपला. आता वाजलेले 9, आमचा डिनर वगैरे तर सगळं झालेलं आहे आणि हा व्हिडिओ इथे संपवण्याचा वेळ पण आलेली आहे. उद्या सकाळी आम्ही इथून खाली उतरतो, आजचा लास्टचा डे आहे. उद्या जाता आता दर्शन म्हणजे बाहेरनं दर्शन करणार मंदिराचं आणि मग परत खाली उतरणार आहे. बिकॉज परत 6 ते 7 तास तर लागणारच उतरायला. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. कमेंट तुम्हाला माहिती आहे कुठे करायचं, व्हॉट्सअपवरती नाही, जिथे जे यूट्यूबचे जिथे कमेंट सेक्शन आहे तिथेच करायचं. त्याचबरोबर आपण आता उद्या सकाळी भेटूया आणि हा व्हिडिओ इथेच संपूया. टिल देन टाटा बाय बाय अँड गुड नाईट. We'll be right back.